दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय, वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। वाढत्या उन्हामुळे देशाच्या विविध भागांमध्ये आगीच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत। अशातच उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या रविवारी मेरठ जिल्ह्यात धावत्या CNG कारला अचानक आग लागली। ही आग इतकी भीषण होती की आतील प्रवासी बाहेर पडण्याआधीच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेमध्ये प्रवाशांचाही जागीच होरपळून मृत्यू झालाय। गाझियाबादहून हरिद्वारला जाणाऱ्या एका धावत्या CNG कारला मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरामध्ये आग लागली। काही वेळातच आग इतकी वाढली की कारमधील प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि गाडीतील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय। मेरठ ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश बहादूर यांनी सांगितले की हा अपघात रविवारी रात्री 9 वाजता कवर रोड येथे झालाय। कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत कारमधील 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। ASP कमलेश बहादूर यांनी सांगितल्यानुसार कारला आग लागल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे। ही एक जुनी CNG कार होती ज्यामध्ये आफ्टर मार्केट CNG किट बसवण्यात आलं होतं। या किटला आग लागून ही आग इंजिन पर्यंत पसरल्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।